डॉक्टर रखमाबाई हा 2016 चा अनंत महादेवन दिग्दर्शित मराठी चरित्रात्मक नाटक चित्रपट आहे। यात डॉक्टर रखमाबाईच्या भूमिकेत तनिष्ठा चॅटर्जी असून रोहन यांनी संगीत दिले होते। हा चित्रपट डॉक्टर रखमाबाईच्या वास्तविक जीवनातील कथेचे अनुसरण करतो आणि तिने भारतातील पहिल्या घटस्फोटांपैकी एक केस कशी जिंकली आणि नंतर भारतातील पहिली महिला प्रॅक्टिसिंग डॉक्टर बनण्यासाठी वैद्यकीय पदवी मिळविण्यासाठी युकेला प्रवास केला। रुखमाबाईंनी परकीयांशी लढून डॉक्टरची पदवी मिळवली होती। भारताची पहिली महिला डॉक्टर बनणे ही आजच्या काळात सोपी गोष्ट वाटत असेल, पण रखमाबाईंनी हा चमत्कार अशा वेळी करून दाखवला जेव्हा हे घडणे अशक्य वाटत होते। भारताची पहिली महिला डॉक्टर होणे ही आजच्या काळात सोपी गोष्ट वाटत असेल, पण ज्यावेळी रखमाबाईंनी हा चमत्कार करून दाखवला त्यावेळी औषधोपचार बाजूला ठेवून मुलींना शिक्षणावरही बंदी होती, पण रखमाबाईंनी साता समुद्रापार जाऊन परदेशात जाऊन तेथे वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेतले आणि तेही परदेशी यांच्याकडे। बॉलिवूड दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी त्यांच्या डॉक्टर रखमाबाई या मराठी चित्रपटात भारतातील या पहिल्या महिला डॉक्टरची कथा आणि संघर्ष दाखवला आहे। तनिष्ठा चॅटर्जी या चित्रपटात रखमाबाईची भूमिका साकारत आहे आणि मनोरंजक गोष्ट म्हणजे ती साडी नेसून पूर्णपणे पारंपरिक शैलीत लंडनमध्ये डॉक्टरांचे काम करताना दिसत आहे। खरंच 1889 मध्ये स्त्रीसाठी परदेशात जाऊन औषधोपचार करणे सोपे काम नव्हते। रखमाबाई डॉक्टर झाल्या असल्या तरी त्यांनी महिलांच्या हितासाठी लढणे कधीच सोडले नाही, त्यामुळेच तिने इतर महिलांवरच नव्हे तर स्वतःवरील अत्याचारांवरही उघडपणे प्रतिक्रिया दिली। चित्रपटाचा टीझर पाहिल्यावर लक्षात येते की दिग्दर्शक अनंत नारायण महादेवन जुन्या काळातील भावना निर्माण करण्यात पूर्णपणे यशस्वी झाले आहेत। तनिष्ठ अशा भूमिका करण्यात माहिर आहे। टीझर मध्ये ती जबरदस्त आणि नैसर्गिक अभिनय करताना दिसत आहे। असो, रखमाबाईवर आधारित या चित्रपटाने जगभरातील चित्रपट महोत्सवांमध्ये आपली जादू दाखवली आहे आणि भारतात प्रदर्शित होण्याची प्रतीक्षा आहे। हा चित्रपट पहा आणि या व्हिडिओला लाईक करा।